मी प्रियंका, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवणार बच्चू कडूंनी केला दावा. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लहान पक्ष आणि अपक्षांची सरकार बनवण्याची शक्यता वर्तवली आहे. कडू म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल, पण सरकारच्या केंद्रस्थानी लहान पक्ष आणि अपक्षच राहतील. मतदानाचा टक्का वाढण्यामागं विविध कारणं असून निवडणुकीच्या काळात राजकीय समीकरणं बदलू शकतात असं त्यांनी सांगितलंय. झारखंडमध्ये एक आमदार मुख्यमंत्री होऊ शकतो, तर महाराष्ट्रातही प्रहार पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं कडू यांनी स्पष्ट केलंय. लाडक्या बहीण योजनेचा निवडणुकीत परिणाम दिसेल असं नमूद करताना त्यांनी सांगितलं की आमचे 17 मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. महाविकास आघाडीतील काही पक्ष एकत्र राहणार नाहीत, त्यांना आमच्यासोबत घ्यावं लागेल असं कडू म्हणाले. हे पकडा जाधव, एक मिनिट, मला ऑफिसचा फोन आहे. हो, मतदानाचा टक्का यावेळी गेल्या 30 वर्षात सगळ्यात जास्त वाढलेला आहे. या वाढलेल्या मतदानाचा टक्का जो आहे तो सरकारच्या विरोधात जाणारा कल असं म्हणता येईल की भाजप आणि संघाचंही सांघिक यश असं म्हणता येईल का? मला असं वाटतं त्याला विविध कारणं आहे त्या त्या भागातलं. आता पुऱ्या अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूरचा टक्केवारी जास्त आहे, काही ठिकाणी ते कमी पण आहे. तिथले उमेदवार आणि तिथल्या सगळ्या एकंदरीत आपण पाहतो परिस्थिती पाहून ते वाढलेलं दिसतं. नेमका तो काँग्रेसचा किंवा भाजपचा आहे असं म्हणता येणार नाही, म्हणजे याचं काही वेगळं संशोधन करावं लागेल. म्हणजे जी मतदानाची टक्केवारी वाढली, अर्थात मतदानाची संख्याही वाढली आणि लोकसभेमध्ये ते कमी होती, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांनी यावेळच्या निवडणुका विधानसभेच्या एकतर उमेदवारही जास्त आहे आणि सगळेजणं युतीनं आणि अपक्षाची संख्या जास्त असल्यामुळं कदाचित त्याचाही टक्केवारी वाढली असते ते कारण असू शकतं. भाऊ, एक्झिट पोल जे आलेला आहे, एक्झिट पोलनुसार कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडी किंवा महायुतीला बहुमत दाखवलेलं नाही आहे. जे अपक्षांचा यावेळेस मोठा बोलबाला राहणार आहे, अपक्ष हे मोठा डिसाइडिंग फॅक्टर राहतील का? लहान पक्ष आणि अपक्ष सरकार बनवेल, आघाडी किंवा युतीला पाठिंबा द्यावा लागेल, सत्तेत मात्र लहान पक्ष आणि अपक्ष राहणार. बिहारचा मुख्यमंत्री होणार का? शक्यता आहे. झारखंडमध्ये एक आमदार जर मुख्यमंत्री होऊ शकतं तर इथं काय राजकारणात काही होऊ शकतं. कोणतं नाव आहे पुढे? हो, आता ते वेळेवरचे विषय आहे. भाऊ, लाडक्या बहीण योजनेचा काही परिणाम तुम्हाला वाटतो का? होणार ना, कसं आहे, योजनेवर काही ना काही परिणाम होतच, होत नाही अशातला भाग नाही आहे. आता निवडणुकीच्या अगोदर 7 ते 10 हजार रुपये अकाउंटमध्ये गेल्यावर त्याचे परिणाम दिसणारच आहे. त्या हिशोबानंच ती योजना होती आणि मला वाटतं ते परिणाम दिसेल. भाऊ, वाढलेलं मतदान हे कधी सरकारच्या विरोधात झालेलं मतदान असं बोलले जाते की शेतकरी किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किंवा कापूस भाव मिळाला नाही, असं संतापाची लाट वगैरे आपण म्हणू शकतो काय? तसं करता आलं असतं, पण विरोधातील पक्षाला ते वातावरण तयार करता आलं नाही हे दुर्दैवच आहे. तसं वातावरण करण्यात ते अपयश ठरले. तुम्ही म्हणताय की छोट्या पक्षाचं सरकार येईल, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात तुम्ही शेतकऱ्याची बाजू सातत्यानं मांडताय. जर छोट्या पक्षांचं सरकार आलं आणि प्रहारतर्फे तुम्ही जर मुख्यमंत्री झालात तर कुठला निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिला घेतला जाईल ते वेळेवर पाहू. पण आता एकंदरीत आमचे जे 17 मुद्दे आहे, ज्या विषय घेऊन आम्ही जातो आहे, शेतकरी, मजूर, दिव्यांग, अडचणीत असणारा, कष्ट करणारा, हा आमच्या केंद्रस्थानी राहील. काँग्रेसचा दावा आहे की नाना पटोलेंच्या प्रमुख ह्याच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा काँग्रेसचा असेल आणि याच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी देखील असाच दावा केलेला. त्याला काही अर्थ नाही, हे सगळे पक्ष कुठंच एकत्र राहणार नाही, आमच्याजवळ सगळ्यांना यावं लागेल. सत्तेच्या जाव्या शेवटी अपक्ष आणि लहान पक्षाकडे राहिलं असं म्हणतो? बिलकुल 100%. मी जे सांगतोय ना याला 100% तुम्ही म्हणाल का? बच्चू कडून जे सांगितलं ते बरोबर आहे. अचलपूर मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा चेहरा दिसेल? मला वाटतं ते असं म्हणणं मला ते योग्य वाटणार नाही, पण महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही सगळे मिळून समोर जाऊ. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयां और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयां प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान.
हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।